तर डॉक्टरांकडून दिलेली ही प्राथमिक माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी पाहत आहे. रात्री 11:30 वाजता बाबा सिद्दीकींना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. रात्रभरात नेमकं काय काय घडलेलं आहे ते आपण या ठिकाणी ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी लीलावती रुग्णालयामध्ये जाऊन सिद्दीकी कुटुंबियांची भेट घेतली. रात्री 2:30 वाजता सलमान खाननं लीलावतीमध्ये सिद्दीकी कुटुंबियांची भेट घेतली. रात्री उशिरापर्यंत आरोपी कर्नल सिंह आणि धर्मराज कश्यपची पोलिसांकडून चौकशी सुरू होती. रात्रीपासूनच देवेन भारती आणि दया नायक यांचं तपासावर विशेष लक्ष आहे. पहाटे 5:30 वाजता बाबा सिद्दीकींचा मृतदेह कुपर रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणला गेला. सकाळी 8:00 वाजता शवविच्छेदन सुरू होईल आणि यावेळेला व्हिडिओग्राफी देखील केली जाणार आहे. सकाळी 10:00 वाजता आरोपींचं मेडिकल करून त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. महाराष्ट्र